हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आज आंब्याच्या बागेत आलो आहे. सकाळी आंबे काही कहरे पडल्यात का बघायला. तर आपण काही आंबे उतरवलेत पण तोडलेत, घरी घेऊन गेलोत. काही इथंच जे बारीक होते पाठीमागून मोहर आला होता ते कहरे इथंच आहेत, झाडालाच आहेत. तर इथं मी बघायला आलो होतो काही खाली पडल्यात का कहरे वगैरे. तर आपण ह्याच्या काही बघू आपल्याला काही कहऱ्या सापडतात का. त्याला फार कमी कहऱ्याच आहे. ह्याला आंबे झाले नव्हते. हे बघा, इथे आपल्याला सापडली कहरी. तर हा पहाड आहे, हा थोडासा प्रेस केल्यानंतर दबतोय. म्हणजे हा पिकलेली कैरी, जुन्या कैऱ्यामधून राहिलेली कैरी आहे. हा आंबा जुन्या आंब्यातून राहिलेला आहे, त्याच्यामुळे हा पिकला आहे. आणखी वरती आंबे आहेत थोडेसे. ह्या झाडाखाली मला दोन आंबे सापडले होते, ते मी इथं ठेवले होते. हा तिसरा पण इथं ठेवतो. हे दोन कच्चेच आहेत, हे खाली जे ठेवले ते कच्चे आहेत, हा वरती पिकलेला भाग आहे. आता ह्या झाडाखाली बघू आपण. हॅलो पण आहेत नाही. ह्या झाडाखाली ही एक कैरी काल परवा तुटून पडलेली, खराब झाली. बिलबी ही पण खराब झाली, ही पण खराब झाली, ही पण म्हणजे दोन तीन दिवस झाले तुटून पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या खराब झाल्यात. तर ह्या आंब्याखाली मला वाटते हा जो हा पहाड असेल पिकला असेल, कारण तो मोहरला आहे. आपण चिमण्या जुंपला होता. तीन कहऱ्या घेऊन मी घरी जातो. मित्रांनो, आपलं पेरूचं झाड आहे, त्याला बघू शकता भरपूर पेरू लागलेत, छोटालेत. बघायला पेरू लहान आहेत, आणखीन भरपूर फळ लागले. तर मित्रांनो, आपल्याला सापडलेला आंबा आपण धुवून घेतलाय. आता चिरून बघू कसं निघतोय मधून. पहाड आहे त्याच्यामुळे थोडा कच्चाच आहे हा. अरे का दळा वाटते पडून. मित्रांनो, ह्या आंब्याची व्हरायटी केशर आहे. तर हा मधून चिरल्यानंतर पूर्णपणे सॅफ्रॉन निघलाय केशरी कलरमध्ये. तर ह्या पहाड पिकलेल्या आंब्याच्यापेक्षा जास्त कलरमध्ये असतात. तर ह्या असा निघल्या मधून. तर आपण ह्याचा आता देवाला नैवेद्य दाखवू. मित्रांनो, हा पहाड आहे, हा कैरीचा पिकलेला आंबा, आंब्याच्या झाडालाच पिकलेला आंबा, त्याच्यामुळे मी ह्याची साल पण खातो. जशी मी कैरीची पण साल खातो तशी साल चांगली असते खायला. फायबर असल्यामुळं सालीसकट फळं खाल्ल्यानंतर पचायला सोपे जातात, जड जात नाहीत पचायला. आणि साल मला आवडते पण आंब्याची. मी पिकलेला आंबा साल काढू साल नाही खात, परंतु पहाड आणि कैरीची मी साल खातो. मित्रांनो, आता आपण इकडं चुकायला दुभाण्याला आलो. तर तिकडं पाठीमागे वळू. आणि आतापर्यंत मी आणलं होतं
आता इथपर्यंत आत्ता भैडू निघितले तर भैडू तिथं डूब आणतोय आणि आता आपण चिमण्या झुपला. चिमण्या आणि सरजा झुपले होते परंतु सरजा काय थांबत नाही आवताला माझा, त्याच्यामुळे सरजा तिकडे झाडाखाली बनलाय. चिमण्या आणि विजय आपण हे करतो आपली चुक्याची भाजी. तिलाच मी मार्केटला घेऊन जातो सकाळी. आज सकाळी पण गेलो होतो 4 कॅरेट घेऊन मार्केटला. आता उद्या पण जाणार आहे. आता ह्याला भिजवायचं पण आता 3:30 लाईट येणार आहे. आता 1:30 3:30 लाईट येणार आहे तेव्हा मग भिजवायचं पण चुक्याला. आणि तो बघा ओम कसा महाग चालते आवताच डुब्याच्या. ए बरं जाऊ भेटू डबल आणता येईन त्याच्यातून. आणि हे बघा इकडं हारड का सरजा बांधलाय. चिमण्यासोबत झोपला की हारड होतो लगेच बाहेर निघायला बघतो. चिमण्यासोबत झोपला की आणि इकडं चिमण्या एकदम शांत व्यवस्थित चालतोय. आता तो दुसरी वेळ झोपला. ह्याच्या आधी पण एकदा मी डुबलो होतो चिमण्याने आणि विजयाने. आता बघा तर मित्रांनो तुम्ही सांगा चिमण्या कसं चालतोय डुब्याला. आणि आता मी डुब मी हाणतो. थांब भेटू मी घेतो आता चिमण्या की. थांब. आणि मित्रांनो हे आपल्या इकडचे शेजाऱ्यांचे बैल. त्यांनी सावलेलं बांधलेत फार ऊन आहे. त्यांनी हा बैल फार मारित त्यांचा. हा शांत आहे. आणि तिथं आपण काल चुका खुरू पेला होता बाया लावून त्याचं गवत आपण इथं टाकलं आहे जे आता आपण बैलगाडीत घेऊन जाणार आहेत बैलगाडी वापस नेताना. ए बास करता मैं भेट मित्रांना गवत खाली टाकून गेलो होतो. आता हे बांधलेलं आहे. आता मी बैलगाडी घेऊन घरी जाणार आहे. मित्रांना संध्याकाळचे 8:15 वाजले आणि तुम्ही बॅटरीच्या फुकटच्या अलीकडचे पाहताय. ते ट्युटीवीचं पिल्लू आहे आणि तेव्हा तिकडे एक ट्युटीवी बॅटरीचा फोकस चमकत आहे तिथे एक ट्युटीवी आणि इकडं दुसरी तेव्हा आता फोकस चमकत आहे तिथे एक ट्युटीवी. तेव्हा ती एक ट्युटीवी. त्या ट्युटीवीच्या अलीकडे एक पिल्लू आहे. दोन पिल्लू आहेत तिथं. बघा थांबा हा बॅटरीचा फोकस चमकतो आहे तिथं फोकसमध्ये. आणि एक छोटंसं इथं पिल्लू आहे. हे बॅटरीचा फोकस चमकतो आहे इथं. तेव्हा हे पिल्लू आहे आणि ते सारखं आपल्या पिल्लासाठी ट्युटीवी ओरडते. आणि हे पण हळूच ट्यू ट्यू करते बारीक आवाजात लहान. आणि एक नर आणि मादी ट्यूटू तिकडं आहे. ते बॅटरीचा फोकस होतं आहे तिथे एक आहे आणि इकडं बाजूला एक आहे कुठेतरी. तर असे यांचे 3-4 पिल्ले आहेत. आणि ते बघा ते पिल्लू कसं तिच्या ट्यूटीच्या मागे चाललंय. हळूच कोंबडीच्या पिल्यासारखं ट्यू 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 आवाज करते. बॅटरीचा फोकस आहे ना त्याच्या बाजूला अगदी. हे बघा हे एक पिल्लू.